शिवूर येथे 35 वर्षापूर्वी उभारलेल्या 33 KV सबस्टेशन मधील जुनाट यंत्रणेमुळे मागील 4 वर्षापासून गावातील वारंवार बंद होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी विविध मागण्यांसह शिवूर महावितरण कार्यालयात आलेल्या कन्नड विभागीय कार्यकारी अभियंता व्ही सिकणीस यांची भेट घेत समस्या मार्गी लावण्याचे आवाहन केले. शिवूर येथे जीर्ण झालेल्या विद्युत वाहक तारा आणि पोल, सबस्टेशन मधील खराब झालेले इन्सुलेटर, जीर्ण झालेले अर्थिंग यामुळे सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे शिवूर येथील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्य सुनील पैठण पगारे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी कन्नड उपविभागीय कार्यकारी अभियंता व्ही सिकणीस यांची भेट घेतली. यावेळी गावातील वीज पुरवठ्यांच्या प्रश्नाबाबत निवेदन देत चर्चा करून ते सोडवण्यासाठी मागणी करण्यात आली. दरम्यान गारज येथून पर्यायी वीज उपलब्धता करण्यात यावी, तसेच शिवूर गावाला स्वतंत्र फिडर करून सबस्टेशन वरील विजेचा भार कमी करण्यात यावा, तसेच वीज बिलांशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी शिवूर येथे एक खिडकी योजना राबवण्यात यावी, याबाबत अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी कार्यकारी अभियंता सिकणीस यांनी गावातील तारा आणि जीर्ण पोल बदलण्यासाठी इस्टिमेट तयार करून पाठवण्याचे आश्वासन देखील दिले. तसेच खिडकी योजनेच्या अनुषंगाने कार्यालयात एक कर्मचारी आठवड्यातून मंगळवारी आणि शुक्रवारी थांबून ग्राहकांचे प्रश्न सोडवणार असल्याची मागणी देखील तात्काळ मंजूर केली आहे. तर इतरही मागण्यात मार्गी लावण्याचे सूतोवाच यावेळी सिकणीस यांनी केले. यावेळी माजी सरपंच निलेश देशमुख, माजी उपसरपंच नंदू जाधव, प्रमोद गुळे, विजय बनकर, नानासाहेब साळुंके, विवेक जाधव, सुशील देशमुख, नितीन भावसार, रईस शेख आदी उपस्थित होते. संजय पगारे, MCN News, शिवूर.